आणि कल्पेश चराई संघ मैदानाच्या बाहेर जायचा आहे. चराई संघ ह्या स्पर्धेचा पहिला बॉल घेऊन येत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला कल्पेश कथोडे आणि त्याच्या जोडीला मात्र जगदीश शिगवण. सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. सामन्याला मात्र सुरुवात केली जाईल. आपण ऐकतोय पाहतोय जीटीसी चषक 2024 आणि असा पहिला दिवस आमच्या कॉम्बॉक्समध्ये. आज आम्हाला आनंदाची गोष्ट, सन्माननीय उपाध्यक्ष रुपेशजी चोरगे साहेब, मी समालोचन करू शकतो हा मनामध्ये असलेला विश्वास आणि त्या विश्वासावरती मात्र आज कॉम्बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. सामन्याला मात्र श्रीगणेश केला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक. क्षेत्ररक्षणाची सजावट जर पाहिली, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्ह, शॉर्ट मिड ऑफ लेग क्षेत्ररक्षक पाहतोय, मिडहॉनला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मात्र डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज लागली, चेंडू गेलाय घोषांकित रिझनमध्ये. एका धावेने मात्र रुपेश सर संघाचं खातं उघडलं जात आहे. त्याच्यामुळे एक धाव आपण पाहतोय संघाच्या खात्यामध्ये. सलामीची जोडी जगदीशनं मात्र अतिशय चांगला खेळ केलाय. त्याच्यामुळे बॅटखट होती, एक धाव मिळाली. गोलंदाज मंगेश मांडवकर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सन्माननीय कमिटी वर्ग व्यासपीठावरती पहिलाच बॉल मात्र बॅटकट, त्याच्यामुळे एक धाव मिळाली. मी रुपेश सर यांना विनंती करेल की पुढचं समालोचन त्यांनी चालू करावं. हॅलो, धन्यवाद. पुढील चेंडू मांडवकर यांचा जगदीशसाठी. सामना करेल जगदीश आणि पुढील आणि मारलेला चेंडू हवेमध्ये. तीन धावा, दुसरा तिसऱ्या चेंडूवर तीन धावा. मारलेला फटका जगदीश याने काशोकल संघाचं. धावफलक पुढं चालू असताना पाच धाव. सुंदर असा फटका. खूपच छान फटका कल्पेश कातुडे यांच्या बॅटमधून निघालेला. हा जीटीसीचा पहिला चौकार आणि काशोकल संघाची धावसंख्या वाढती. पुढील चेंडू वाईट स्वरूपात तटस्थ पंच बिरजूदादा भगत. पुढील चेंडूचा सामना करतील कल्पेश कातुडे. बघूया आपल्या संघासाठी धावा घेत असताना आणि काशोकोल संघाला पहिला झटका कल्पेश कातुडे यांच्या रूपात. संघाची धावसंख्या दहा, एक विकेटच्या नंतर. मी नक्कीच उल्लेख करीन जी टी सी चे सन्माननीय सचिव का आपल्या संघाकडून फलंदाजीला येत असताना विशाल बैकर सर. पाहूया त्यांच्या संघासाठी त्यांचं काय हातभार आणि कितपत आपल्या संघाची धावसंख्येच्या जोरावर बदल मार असतात आणि सामना करतील मांडवकर यांचा बैकर सर. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात
जसं आमचं समालोचक थोडं शांत चित्तेनं आहे तर आपण समजू शकता. तुटक पुटक का होणार आहे बोलण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढील चेंडू सामना करतील बैकर सर आणि घोषित क्षेत्रात. त्यांचा फेवरेट शॉट मारताना तलवार फिरकी. घोषित क्षेत्रात जात असताना धावसंख्या एकमध्ये भर पडेल. संघाची धावसंख्या 11 या घरात. पहिल्या षटका समाप्तीनंतर रोहला संघ मीटिंग न घेता पुढील गोलंदाज आपला रेडी करून सामना चालू करायचा आहे. आपल्याकडं नक्की वेळेचं बंधन आहे. आपल्याला 16 सामने खेळवून आजच्या दिवसाचा कोटा पूर्ण करण्यात येणार आहे. थांबा पहिल्या इनिंगला घेऊ. पुढील दुसरा होणारा सामना संघाचे कर्णधार आपणही उपस्थित राहायचा आहे. आपलाही थोड्याच वेळात टॉस होणार आहे. नाही आली ती प्रिंट. याच्या पुढील सामना वाशी अ आणि चरे बुद्रुक दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे टॉस साठी. वाशी अ आणि चरे बुद्रुक दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. सामन्याला पुन्हा सुरुवात होत असताना संघाचा दुसरा षटक घेऊन जय शेडगे सामना करतील जग्गू. बघूया आपल्या संघासाठी आणि मारलेला चेंडू काहीसा पुस्कट शॉट. एक संघाची धावसंख्या 12 या घरात आणि आता सामना करतील बैकर सर. आपल्या संघासाठी नक्कीच मोलाचं सहकार्य लावा लागेल ना. आणि हा मार जोरकस मारण्याचा फटनादात बॉल निर्धाव. हॅलो सुस्वागतम सुस्वागतम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निविघ्न कुरुमे देव सर्व कार्य शु सर्वदा. आज हे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटर असोसिएशनच्या माध्यमातून आज ही 16-17 मार्च ह्या 2 दिवसाचा स्पर्धा आणि पुढील चेंडू जय यांचा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. खूप असं काही स्वप्न होतं की ग्रामीण टेनिस क्रिकेटर असोसिएशन की आपण यूट्यूब लाईव्ह खेळावं आणि तो आज पूर्ण स्वप्न आपण केलेलं आहे. आणि ह्याच यूट्यूब माध्यमातून खूप असा आनंद घ्यायला आपल्याला मिळणार आहे. तरी मी सर्व ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे कमिटी अध्यक्ष विठोबा भोवड साहेब तसेच उपाध्यक्ष आणि सर्व कमिटी खूप अशी मेहनत करून कार्याध्यक्ष साहेब तसेच आपण खूप अशी मेहनत करून छान जे हा आपण आज व्यासपीठ दाखवला खरोखर सगळ्यांचे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि पुढील चेंडू जय याचा विशाल बैकर सर यांना बघूया. आणि झेल आऊट झालेले बाद झालेले त्या सुंदर असा फटका मारलेला पण त्या बॉलवर झेल बाद झालेले आहेत. संघाची काशुकोल संघाची धावसंख्या आहे 13. दोन बाद खूप असा झेल पकडलेला आहे खरोखरच. आणि बैकर सर यांचे आता जागा भरून घेऊन येत आहेत ते वैभव. बघूया आपल्या 3 ओव्हरचा सामना. 1 ओव्हर पॉवर प्ले आणि 2 ओव्हर अनामारीच्या आणि तेच अनामारीची दुसरी ओव्हर चालू आहे. रवळे संघाकडून जय युवा खेळाडू खरोखरच त्यांच्या नावामध्ये जय जय हा जय करून विजय करून दाखवणारच. पुढील चेंडू जयाचा वैभवाला बघूया आणि निर्धाव निर्धाव चेंडू
खूप अशी सुंदर अशी गोलंदाजी करत आहे पाहायला मिळत आहे जय यांच्या माध्यमातून। बघूया काशोकर संघ किती स्कोर उभा करत आहे आपल्या संघासाठी आणि पहिलाच राऊंड। पुढील चेंडू सुंदर असा ऑफसाईडला मारलेला, बघूया एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्याचा धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धावही पूर्ण। संघाची वाढती धावसंख्या येते 15, 2-15, दुसरा षटक समाप्त। मी पुढील संघांना विनंती करतो, चरई विरुद्ध वाशी दुसरा राऊंड टॉस साठी यायचंय। येऊ दे इकडे, येऊन बसून घ्या इकडे, आपले खुर्ची खाली आहे। चला लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे। रावळे संघ तिसरा षटक घेऊन येत आहेत निखिल आपल्या संघासाठी। जगदीश शेवटचा षटक अनामारीचा आहे आणि मारामारी करून घ्या। बघूया सहा बॉलवर किती धावा निघत आहेत ते। आता पहिला चेंडू आणि हा वाईट पंचांच्या स्वरूपात वाईट। संघाची वाढती धावसंख्या आहे ती 16। पुढील चेंडू निखिल यांचा जगदीशला, बघूया निर्धाव खूप सुंदर अशी गोलंदाजी। सर्व क्रिकेट खेळाडूंचे जीटीसी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनकडून खूप शुभेच्छा। सुंदर असा ऑफसाईडला मारलेला, बघूया झेल होते का आणि हा झेल बाद खूप सुंदर असा झेल पकडलेला आहे। सूरज जगदीशाची जागा भरून घेत येते सूरज, बघूया आपल्या संघासाठी कितपत धावा उभा करते। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। हॅलो रंगतदार असा चाललेला सामना। पुढील चेंडू सूरज याला खरोखरच जर जिंकायचं असेल तर 30-35 रनाचा टार्गेट पाहिजे समोरच्या टीमला। तर बघूया आपण सूरजच्या बॅटमधून किती आपल्याला धावा मिळतील काशोकर संघाला। एक धाव सूरजला काही समजलेला नाही आणि बायच्या स्वरूपात एक धाव। सतरा काशोकल संघाचा स्कोर आहे 17। निखिल यांचा पुढील चेंडू
लेग साइडला मारलेला एक धाव. संघाची वाढती धावसंख्या येते 18. किती बॉल झाले? शेवटचे दोन चेंडू शिल्लक बघूया. दोन चेंडूवर दोन षटकार मिळतात का काशुकल संघाला? आणि हा सुंदर असा उंच लेग साइडला मारलेला चेंडू बघूया त्याच्यावर. आणि हा षटकार खूपच अशी सुंदर. सूरज यांच्या बॅट मधून निघालेला आहे 6 धावा. शिवरायांचा छावा आणि काशुकल संघाला मिळाल्या 6 धावा. खूप सुंदर असे. किती झाले? 24 ना? 24. खरोखरच मी बोललो आणि ते त्यांनी सूरज चव्हाण यांनी करून दाखवलंय 6. आणि हा शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू बघूया. सुंदर असा लेग साइडला मारलेला आहे बघूया झेल होते का. आणि झेल बाद झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या येते 24 आणि जिंकण्यासाठी 25 धावाचं आव्हान. कंपल्सरी चेस धावा असतील हे सर्व क्रिकेट खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. कंपल्सरी चेस धावा असतील. 18 बॉल 25 रन बघूया. रवळा संघ टॉस साठी वाशी, वाशी विरुद्ध चरई टॉस साठी यायचा आहे. वाशी विरुद्ध चरई खूपच रंगतदार. सगळ्यांचं स्वप्न होतं की आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खेळायचे आणि ते आज स्वप्न जीटीसी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष विठोबा भोवड साहेब, कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे साहेब, उपाध्यक्ष किसन वत्तारी साहेब, तसेच उपाध्यक्ष रुपेश चोरगे साहेब, उपाध्यक्ष सुनील चोरगे आपला सुनील तातले साहेब, तसेच विकेश डिके साहेब, सचिव विशाल, हॅलो विशाल भाईकर, सचिव विशाल भाईकर सर, तसेच सहसचिव रामेश्वर दुरे सर, तसेच खजिनदार दीपक आणि सर्व सदस्य भरत सर, हरेश सर, देवा सर, सगळे सर्व कमिटी मान्यवरांचे महेंद्र सर, खरोखरच सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि ही जी आजची स्पर्धा आपल्याला 16/3/2024 आणि 17/3/2024 या माध्यमातून 2 दिवस यूट्यूब लाईव्ह आपण खेळवत आहेत. प्रथम पारितोषिक हे 25,000, सेकंड 15,000, थर्ड प्राईज 5,000, फोर्थ प्राईज 5,000. खूप असे भव्य दिव्य पारितोषिक. तसेच आपल्या या स्पर्धेला ज्याने जी देणगी दिली ते खरोखरच ॲडव्होकेट उत्तम जाधव साहेब यांचे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही. खरोखरच वेळोवेळी जी आम्हाला जी ज्यावेळेस आपण त्यांना हाक मारतो तेव्हा आपल्याला ते साथ देतात. खरोखरच त्यांनी ही आपल्याला वेळोवेळीची जी साथ दिलेली आहे ते खरोखरच आम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचे हार्दिक स्वागत करत आहेत. आणि तसेच जे त्यांचे ते लिस्ट द्या ना प्रथम, हे सगळ्यांचं माहिती पडेल ना. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक सौजन्य मानश्री ॲडव्होकेट उत्तम जाधव साहेब. खरोखरच आणि प्रथम क्रमांक तुकाराम नथुराम गिजे साहेब, द्वितीय क्रमांक सुनील गडशी साहेब, तसेच तृतीय क्रमांक आकर्ष सचक अवनी हरेश काप, चतुर्थ क्रमांक अनवय हरेश काप, उत्कृष्ट गोलंदाज सचक आमचे जीटीसीचे अध्यक्ष विठोबा भुवड साहेब, तसे उत्कृष्ट फलंदाज विठोबा महादेव भुवड, जीटीसी अध्यक्ष मालकावीर, मैत्री ग्रुप तलेगाव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सचक व कॅप
हरीश कातुर्डे मेडल विजेता उपविजेता कायरा किसन पातेरे सन्मानचिन्ह शचक बबन महादेव चाचले यांच्या स्मरणार्थक रुद्र सुनील चाचले यांच्या सौजन्याने तसेच उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बबन महादेव चाचले रुपेश चाचले बबन महादेव चाचले यांच्या स्मरणार्थक रुपेश बबन चाचले खूप आता स्पर्धेला सुरुवात केलेली आहे आणि हा ऑफसाईडला मारलेला चेंडू बघूया चार धावा खूप सुंदर अशी योगेशच्या बॅटमधून पहिलाच आपल्याला चौकार पाहायला मिळेला आहे खरोखरच बघूया या जी टी सी षटकचा मानकरी कोण होईल विजेता कोण होईल याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे सगळेच म्हणणार मी होणार बघूया हम किसी से कम नाही हे सगळ्यांना दाखवून द्यायचं बघूया आता उद्याचा शेवटचा दिवस असेल आणि त्यातून आपल्याला पाहायला मिळेल प्रथम क्रमांकाचा मानकरी जीटीसी याच्या कोण होईल आणि पुढील चेंडू ऑफ साईडला मारलेला आहे आणि खूप आता जो आणि चार धावा खूप सुंदर बॅटिंग योगेशच्या बॅटमधून लगातार दोन चौकार पाहायला मिळले आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रुपेश चोरगे सर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की स्टेजकडे बघायचा आता थोड्याच वेळात त्यांची जादूचा शो होणार आहे रुपेश चोरगे सर यांच्या मार्फत तर दोन सुंदर असा ऑफसाईडला मारलेला चेंडू संघाची धावसंख्या आहे ती 9 मानकर साहेब काय मानकर काय नाव घ्या रायगड प्रेमी क्रिकेट रायगड प्रेमी सुस्वागतम सुस्वागतम मांदाळ गावचे ना मांदाळ गावचे आपले सुपुत्र विनोद शेट मानकर यांचं जी टी सीच्या वतीने खूप खूप आगळ आणि हार्दिक स्वागत रायगड जिल्हा क्रिकेट प्रेमी एकच वादा विनोद दादा मानकर यांचं जी डी सीच्या वतीने खूप खूप आणि हार्दिक स्वागत नक्कीच आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे आमच्या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा आम्ही जी टी सीच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो आणि निर्धाव चेंडू 10 रवळ्या संघाची धावसंख्या आहे 10 पुढील चेंडू कोण बोलत विशाल आणि ऑफ लेग साईडला हलक्याच्या हाताने मारलेला चेंडू भावेश कांडसे यांच्या बॅटमधून सिंगल अशी धाव खरोखरच ज्याने आपल्याला क्रिकेट वाशी नवी मुंबईमध्ये ज्याने ते दाखवले असे विनोद मानकर साहेब खरोखरच ज्याने आज उपस्थित दाखवले तर सर्व ग्रामीण टेनिस क्रिकेट वतींच्या त्यांचे खूप खूप आभार किती 11 धावा रवळा संघाची धावसंख्या 11 इकडे चालू करा असं एकदा दाबायचा मी येतो थोडा थोडा दाबायचा तसेच आपल्या ह्या स्पर्धेसाठी विनोद मानकर साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आली तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट वसीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार तसेच पुढील चेंडू कोण बोलत आहे भाविन बघूया भाविन आपल्या संघासाठी 12 बॉल 15 धावाची आवश्यकता आणि हा डॉट बॉल पंच म्हणून पिंट्या दादा तसेच बिरजू दादा खूप असे नावाजलेले पंच आपल्याला पाहायला मिळतात जे जिथे जिथे जुगावमध्ये जेव्हा स्पर्धा असतात तिथे त्यांचा हातभार असतो तरी त्यांचेही
ग्रामीण टेनिस क्रिकेटवतीच्या हार्दिक त्यांचे आभार. बारा धावा रवळा संघाची. निर्धाव चेंडू, खूप छान असे गोलंदाजी भावीन याच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. तेरा धावाची आवश्यकता रवळ्या संघाला. आणि पुढील चेंडू भाविण्याचा आणि लेग साईडला सुंदर असा मारलेला बघूया. आणि हा षटकार खूप छान असे योगेश षटकार गेला दिसला तो योगेशच्या बॅट मधून लगातार दोन चौकार आणि हा एक षटकार पाहायला मिळेला आहे. खूप सुंदर अशी फलंदाजी योगेशच्या माध्यमातून खरोखरच त्यांच्या संघाला विन करून देणार. बॉल घ्यायचा आहे तिकडे गेलेला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी आपल्या इकडे आपली स्पर्धा आहे असं समजून सगळ्यांनी बॉल इकडे जे पण असेल ते द्यायचं आहे. चहा कोणाला घ्यायची असेल तर या. बॉल गेला तिकडं आणि हा वाईट चेंडू. तांबडी संघ तिकडनं बॉल घ्यायचा आहे. आपल्या स्पर्धा आहे त्याच्यात वाईट. बघूया भाविनचा पुढचा चेंडू आणि हा योगेशच्या बॅट मधून पाहायला मिळतो. आणि हा झेल बात खूप सुंदर असा झेल घेतलेला आहे. सहा धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता सहा धावा. फोर्टी प्लसचे वाशी गावचे भगवान तांबे साहेब इथं उपस्थित झाल्याबद्दल सर्व ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. बॉल घ्या. पुढील चेंडू भाविण्याचा ऑफ साईडला मारलेला आहे. मला पण चायचं थोडी आपण गाव टाईप करतो ना. घ्या ना काय. सुंदर असा लेग साईडला मारलेला बाईच्या स्वरूपात एक धाव. भावेश कांसे याच्या बॅट मधून सहा बॉल चार धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी रवळे संघाला. खूप सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. भावेश कांसे तसेच योगेश बाद झालेला आहे आणि त्यांची जागा भरून घेऊन आले ते मंगेश. सहा बॉल चार धावा. बघूया काही होऊ शकतो सामन्यामध्ये. एक संघ जिंकणार एक संघ पराभूत होणार. तेजेश बॉलिंगच्या मार्फत आणि हा वाईट वाईटच्या स्वरूपात एक धाव. किती बार एकवीस ना बावीस. बावीस संघाची धावसंख्या आहे ती बावीस. आणि पुढील चेंडू आणि हा समोर मारलेला आहे एक धाव मंगेश मांडवकर यांच्या बॅटमधून.
संघासाठी एक धाव त्यांच्याही खात्यामध्ये। सुंदर असा ऑफसाईडला मारलेला आहे आणि हा झेल होता पण झेल सोडलेला आहे आणि चौका चौकाच्या स्वरूपात रवळे संघ विजयी झालेला आहे। तरी त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि पराभूत संघ काशोका झाले तरी त्यांचे जी ग्रामीण टेनिस क्रिकेट क्रिकेटच्या वतीने त्यांचेही खूप खूप हार्दिक स्वागत।